जरांगे पाटील आणि शिष्टमंडळ यांच्यामध्ये चर्चा सुरू आहे. कसं आहे आता हे प्रशासकीय काम आहे, पण तुम्हाला माहिती आहे का हे प्रशासन किती निघल म्हणजे एवढं सगळं सांगती तलवार असल्यावरही हे असे वागत असून तर चुकीचं ना. विराज तुम्ही चला आमच्यासोबत. मी तर आहे जाऊ द्या. हे तुमचा ड्राफ्ट सध्याचा मान्य आहे. 54 लाख पत्र देईपर्यंत आपण वाट बघू. 20 जानेवारीपर्यंत चला तुम्ही आमच्यासोबत. मी तर यायला आपण समाजाकडून आहे. समाजाचं भलं झालं तर याच्यात माझे आहे. ते ड्राफ्ट मान्य आहे बस का. ड्राफ्ट मध्ये फायनल करायचं नाही. ते मी आज वाचतो म्हणलं त्यांना. ते तुम्ही आलो ते जरा समजून सांगितलं मला. नाही मी ते सोडून देता विषय तुमच्यामुळे डोक्यात घेतलाय. ते जरा समजून सांगितलं. मी याला आज रात्री वाचतो. 54 लाखाची जबाबदारी यांच्यावर टाकून द्या आणि तुम्ही मोकळे व्हा. आजपासून आंदोलन तयारी करा. आपले लोक बैलगाड्या घेऊन तिकडे इकडे. हो नाही ही विनोद नाही आहे. हे सत्य. हे त्याच्यावर ठेपेल नाही. हे ठेपेल नाही येत. असे आपली मुंबईची तयारी होईल. यांना फक्त एवढंच सांगाय दुंजून. राम राम. तुम्ही 54 लाख नोंदी मिळाल्या त्यांना प्रमाणपत्र विचार द्या. त्याच्या परिवाराला द्या. परिवाराची वंशावळ घ्यायची गरज नाही. मग मात्र सगळे स्वार. एक मिनिट आता. मग मात्र हे त्याला लागू होतं. ही आधी काढून उपयोग नाही. 54 लाख दिल्याशिवाय आपली इकडे त्याला प्रमाणपत्र द्या असं म्हणा. तेवढी दुरुस्त करा. त्यांनी नका देऊ द्या. अर्ज नका करू द्या. आपण नाही जबाबदार मग त्याला. आपण नाही जबाबदार त्याला. ते नाही केलं. परंतु 54 लाखाला पत्र द्यायची कारवाई जर सुरू केली गावागावातून यांनी अर्ज भरून घ्यायला किंवा द्यायला याद्या लावल्या तर होतंय. विचार विशेष बाब करून टाका. आज रात्रीतून प्रशासनावर ढकलून द्या सगळं. प्रशासनावर 24 घंटे काम करायचे. यांनी 54 लाख पत्र द्यायचे. अर्ज कोणी केला नाही म्हणून त्यांनीच लिहायचं. यांनी अर्ज केला नाही म्हणून आणि आपल्याला ड्राफ्ट 20 तारखेला यांनी द्यायचं. किती पत्र दिलेत ते मग त्याच्यानंतर याचा विषय आधी याचा विषय नाही. याचा मी आता रात्रभर अभ्यास करतो. तुम्ही आता निवांत राहा. तुम्ही एवढं सांगा 54 लाख पत्र द्या. नाही तर 20 जानेवारीला मी बी चाललो. धरा आम्हाला गावा घे. राहू द्या. पण त्याच्यावर तुम्ही उद्या कधीपर्यंत सांगणार काय. उद्या सांगतो आम्ही 11-12 वाजता तुम्हाला. ते एकदा फायनल करून. आणि हे यंत्रणा बघा आता ही कशी. हे यांच्यावर बघा रात्रीतून काय काय करता येईल. प्रमाणपत्र तर जाते. रेकॉर्ड लई आहे. शाळेचा रेकॉर्ड आहे. देवीचा आहे. आणखीन याचा नाही घेतला. इथं जवळपास 1 लाखापेक्षा जास्त पुरावे राक्षसभवनचे. ते घेतले नाही. ते तर आपण आधी सूचना करतो. काहीच घेतलं नाही यांनी. आणि आता 20 लाख आपल्याला तिकडे जायचं आहे. ते यांनी सुरू केले आता शिक तपासायला. नाही हे तुम्ही सांगितल्यामुळं. हे तर 23 डिसेंबरला सांगितलं होतं ना मी. काय नाही हॉटेलला प्रमाणपत्र द्या म्हणून. ते आज नवीन सांगितलं काय. त्याचं रेकॉर्ड आहे चॅनलवर आलेले. हे तरी बरं झालं. संपून ठेवते मला येतच काढ असत. मी बारकोसाक दिसतो. मला कोणी घुमी दे. चलो धन्यवाद. राज्यात कुठंच नाही. फोन तरी किती द्यावा लावून द्या. आणि एक फोन लावून द्यायचं म्हणलं. तुम्ही तुमची शिर फाटणं मी फाटण एखादी. त्याच्यापेक्षा यांना द्वारणा लावा ना. बरे आपली समाजाची बाजू शेफ हे असंच करतील. आणखीन 5-6 महिने ढकली देईन पुढं. पण यांनी मुंबईला येऊन देऊ नये ही प्रामाणिक इच्छा आहे. हो कारण मुंबईत बसले मराठे उठणार नाहीत. तुम्हाला माझी हात जोडून विनंती शपथ सांगतो मी. तळतळी ना मुंबईत मराठे उठणार नाहीत. आणि डोक्यातून ते काढून टाका. हनुत मारूत ते याच्यासारखा प्लॅन ते माग अंतरोळीत केला त्याचा. ते तर शपथ सांगतो. डोक्यात सुद्धा नका आणू. हो तुम्हाला शासन म्हणून बोलतो. आता हे तर आमच्या बाजूने. त्यामुळे यांना बोलणं उपयोग नाही आमचा. तुम्हाला सांगतो हे खरं डोक्यात आणू नका. तुम्हाला वाटतं सण सत्तेच हाताला लांब असतात. पुऱ्या आयुष्यातून उठवतो मराठी. कारण पहिल्यासारख्या मराठीने राहिल्या. ते एकदम कट्टर झालं. राजकीय जीवनातून पुरं उठवते. हे प्लॅन सुरू आहे तुमच्या. हे बनवून चालू काय म्हणते त्याला ट्रॅप रचना चालू. माझ्यावर 4 रचिले. आणि मी आधीच समाजाला सांगून भेटवले. तर आता मरायला तुमच्याकडे तिकडे निघालो. काय केलं सकारात्मक. कोणचं सकाराम हे कुठं. आता बघा ना आजचा निर्णय 18 जानेवारीचा काय काढला ना आता ग्राम. आता ठीक आहे या प्रशासन द्या ना. मग आम्ही आता बोललो दिला शब्द द्या ना 20 तारखेपर्यंत. आम्ही कुठं नाही म्हणतो. आणि तसा आता भाऊ वेगळा शब्द आहे. भाऊ म्हणलेला 6 दिवस लागते. मग 54 लाख द्यायचे असले तर म्हणलं लागून द्या. 22 तारखेला पुण्यापाशी आम्ही तिथं ट्राका घेतो. 12 गोलालाचे देशात असं कोण नसन. दिल्यावर गोलाल टाकणार काम झालं म्हणते जाय तिकडं. आम्ही गोलाल टाकायला येतो तुमच्या. चला मुख्यमंत्री रात्रीत बदलतो. आरक्षण द्यायला एवढा उशीर का. हो ते आरक्षणाला डोका लावा. राजकारण नाही करायची. इथं आरक्षण आहे का. हे राजकारण करायला नाही. इथं फक्त मराठा म्हणून यायचं. कुणी असलं तरी मी व्यासपीठ असो तर कोणाला बसून देत नाही. इथं फक्त मराठा म्हणून यायचं.
आणि मराठा म्हणून भांडायचं, मग ते पुढचा कुणी असो, ते प्रधानमंत्री असो ना तिकडे मुख्यमंत्री असो, चला मग आम्ही येऊ का? हो दादा. आता काय बोलायचं आहे? आता सगळं बोललो ना मी. आता मी नाही बोलत, मी नाही बोलत, फक्त लेपल घेऊन टाका, फक्त लेपल घ्या. अहो मी बोलणार नाही, नाही बोलणार. तुम्हाला टीव्ही वाले काय बघा, उद्या मान्य करणार आहे. ते आमचा वैयक्तिक दोघाचा शब्द आहे, ती इकडे नाही, सरकारसाठी नाही. सरकार जाऊ द्या ना, पण मी वाचून सांगतोय हे बी म्हणलोय ना, आम्ही दोघं आंदोलन घेत अशी कपलत नका करू आमच्या दोघा तरी. चला आम्ही येतो, मग विस्तार केले. हो हा मुंबई जायला आम्हाला आता हीच पार्टी जॉईन करा तुम्ही. शॉर्टकटच घ्या. आता थोडस मजकूर संदर्भात बोलता आहे का? मला का चला चला एक मिनिट पाटील. हे पर्यंत मुंबई सोडणार नाही असं जरांगे पाटील यांचं वक्तव्य समोर येत आहे. सरकारचं शिष्टमंडळ आज मनोज जरांगेंशी आता चर्चा करत होतं आणि यावेळेस हे मनोज जरांगे यांचं हे वक्तव्य समोर आलंय. 20 जानेवारीचा मोर्चा काढू नये यासाठी जरांगेंची मनधरणी करण्यासाठी आज अंतर्वली सराटीमध्ये आमदार बच्चू कडू, मंगेश चिवटे यांचा सुद्धा सहभाग असलेलं हे जे शिष्टमंडळ आहे ते मनोज जरांगेंशी चर्चा करत होतं आणि यावेळेस मनोज जरांगेंनी सुद्धा भाष्य केलंय. काहीच नाही, त्यांनाच उलट आम्ही उणीवा दाखवून दिल्यात की मराठा समाजाची किती प्रशासनाकडून अडवणूक होती. आम्ही त्यांच्या प्रत्यक्ष ते म्हणले, आम्ही गावोगावी याद्या लावल्यात, ज्यांच्या नोंदी मिळाल्यात त्या आम्ही त्यांना सिद्ध करून दाखवले, याद्या लावल्या नाहीत म्हणून. त्यामुळे ते काय बोलणार आहेत, माघारी गेले. मी अगोदर तो वाचतो, त्यांना सांगितलंय, उद्या 12 वाजेपर्यंत सांगतो. पण ड्राफ्ट महत्वाचा नाही, आधी सगळे स्वरी शब्द आधी महत्वाचा नाही. 54 लाख नोंदी ज्या मिळाल्यात त्याचे प्रमाणपत्र अगोदर मराठा समाजासाठी महत्वाचे आहेत. मुख्य मागणी ती आहे आणि खरं भविष्य त्याच्यात हे ह्या ड्राफ्टमध्ये नाही आहे. मराठ्यांचे पोरं त्याच्यात मोठे होणार आहेत आणि त्याच्या परिवाराला द्या 20 तारखेच्या हे सांगितलंय आणि आम्ही मुंबईकडे जाणार आहेत 20 तारखेला हे कन्फर्म आहे. उत्तर न देता आल्यामुळं त्यांचा नावेला जाणार. सगळी तुमची चर्चा झाली, तुम्ही त्यांना बोललात, त्यांनी तुम्हाला उत्तरं दिलेली आहेत, याच्यातून उद्या तुम्ही 20 तारखेला मुंबईला जाणार आहे, त्याच्यावरती काही तोडगा निघण्याची शक्यता आहे? 54 लाख नोंदी त्यांचे प्रमाणपत्र देणे, त्यांच्या सगळ्या परिवाराला देणे, 54 लाख प्लस एकूण परिवाराला दिलेला एकूण आकडा किती कोटी ह्यो आम्हाला याचे म्हणजे पुराव्यानिशीच देणे कागदपत्रीस त्यांनी, आणि नंतर हा सगळ्या स्वैराचा विषय नंतरचा आहे, त्यावेळेस तो ओठवकम काढावा. अगोदर ही म्हणजे जसं की बागायती जमीन करायची, परंतु विहीर खांद्याच्या आधीच मोटर आणून ठेवली, विहीरं खाल्ली नाही, तिला पाणी लागलं नाही, मोटर का मातीत टाकी तो का मग, तर असा प्रकार आहे. उलटं आले ते सरळ यायला पाहिजे होतं, आधी नोंदी नंतर परिवाराला देणे आणि नंतर हा ड्राफ्ट सगळ्या स्वयऱ्यांचा, तर ते उलटं इकडं असं चालले, त्यामुळे ते मान्य नाही. 20 तारखेला मराठा समाज 100% जाणार. एकच दिवस शिल्लक राहिला आहे आता, ज्याचा अर्थ असं समजायचं की 20 तारखेला मराठा समाज हा मोठ्या संख्येनं मुंबईच्या दिशेने रवाना होणार. मराठे तयारच आहेत, फक्त ते मराठे मजा बघतात आता घरी टीव्ही बघून. तुम्ही लय आमची बेस्ट ही केलेली आंदोलनाची धुरा सांभाळलेली, ते बघतात काय काय चाललंय कुठं कसं कसं आहे, ते रेडी तयार आहेत, फक्त पिशा उठल्याचं काम आहे. आम्हाला आरक्षण घेऊन यायचं, आमच्या पोरापेक्षा आम्हाला मोठं कोण नाही. मराठ्यांना विनंती, इतक्या ताकदीनं बाहेर पडा, आरक्षण दुसऱ्या दिवशी सकाळी मिळालं पाहिजे, इतक्या ताकदीनं बाहेर पडा. तहफी आहे ते तव ते आता काय तहफी आहे, तवा तह सुद्धा शब्द पाळला जायचा. आता काय आजच्या बैठकीमध्ये सगळ्या गोष्टी एक गोष्ट सिद्ध होते की प्रशासन काम करत नाही.
त्याबद्दल मनोज बच्चूकडू यांनी अधिकाऱ्यांना झापलं सुद्धा या ठिकाणी. तर तुम्हाला बी असं वाटतंय की प्रशासन जिथं चुकत आहे? दोन्हीकडून चाल ढकले. प्रशासन शेवटी शासनाचा मालक कोण आहे? प्रशासनाचा मालक कोण? शासनच आहे. शासनाने तंबीच दिली तर प्रशासनाला पळावं लागेल रात्रंदिवस. हे त्यांचे लाड करतेत, त्यामुळे ते खाली कामं नाही करत. ते म्हणत होते आम्ही सगळ्या गावांना लावलं, आम्ही सिद्ध करून दाखवलं, लावलेत का नाही फोन लावले. असे फोन लावायचं म्हणलं तर त्यांना इथून 15 दिवस उठता येईल ना, इतके फोन लावून देता येतील. हे सगळं दूध का दूध पाणी का पाणी समोरासमोर केल्यामुळं त्यांना खरं सत्य परिस्थिती पटल्यामुळे त्यांना जावं लागलं वापस.